जो पाहिजे तोच नाही आहे त्याच्यात. ज्योती मनोहर पर्रिकर आपलं राशन कार्ड घेऊन झाले. पोराचं काम नाही झालं माझ्या. आता या काळ हे ना गर्दी आहे का नाही त्याच्यानं जरा त्याचं काम बघितलं आहे तो बोची भाऊपर्यंत आम्ही जाऊ आणि ते करून देते ना आमचं काम. हे आम्हाला हे घरकुल पाहिजे मले बुडा 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 बुडीचं झालं आमचं घरकुल पोराचं राहिलं माझं. राशन कार्ड संदर्भात राशन कार्ड लई दिवसाचे करून राहिली होती पण काही जमलं नाही माझं. काय कागदपत्र गेले पण ते फेल झाले पण बोची भाऊच्या इकुसा नाही मायला. आजच्या आज काम जरा बऱ्याच मायला चांगलं झालं. राशन कार्ड भेटलं का? भेटलं भेटलं भेटलं. हे टोकटाल ते बातच निर्णय लावतात त्या टोकटालचे हो बरोबर करतात ते आमचे कोणती अडचणचे कामं काढतात ते. त्यानंतर एक म्हातारी तहसीलमध्ये एक म्हातारी होती आणि ते कंट्रोलमधलं नाव कमी करण्यासाठी 4 घंट्यापासून थांबली पण नाव कमी नाही झालं होतं. आणि मग सहज मी विचार केला आणि हे सगळ्या लहान लहान कामासाठी जर लोकांना तहसीलमध्ये येऊन जर वापस जातं 1000-2000 रुपये खर्च होते. या गरीब लोकांचे हे 1000 रुपये त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. ते वाचवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आणि आता त्याला प्रचंड प्रतिसाद भेटतो आहे. आम्ही आत्तापर्यंत सकाळपासून 1000 दर राशन कार्ड वाटप झाले असत, पट्ट्याचे वाटप झाले, पाण्याच्या टाकीपाशी इथं घरकुलाचा त्या 8 प्रश्न होता 8-9 लोकांचा त्याचाही प्रश्न आज निकाली लागलेला आहे. 250 लोकांचे पट्टे 270 लोकांचे सरकारी पट्टे आता आपण वाटप केलेले आहे. प्रचंड काम या सगळ्याच्यामध्ये. काही कर गोष्टी फक्त मार्गदर्शनच पाहिजे असतं. अर्ज कुठं करू ते पण माहीत नसते, अर्ज नमुना माहीत नसतं.